भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर होईल या शक्यतेने भिमाले यांनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. त्यामुळे आमदार मिसाळ यांची धाकधूक वाढणार आहे. पक्षांतर्गत वादाबद्दल माधुरी मिसाळ यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाही, पक्षांतर्गत विरोध नाही. प्रत्येकाला आमदारकी मागण्याचा हक्क आहे, त्यामुळे ते आमदारकी मागतात म्हणजे ते मला विरोध करतात असं काही नाहीये. ज्यावेळेस पक्ष ठरवेल कुणाला द्यायचं त्यावेळेस ते देतील आणि त्यानंतर निवडणूक छान पार पडेल. आता त्यांनी ग्राउंड काय केलंय मला माहिती नाही ऍक्च्युली, कारण त्यांच्या ग्राउंड वर मी अजून गेली नाहीये. मी त्यांच्या कार्यक्रमांना जात नाही किंवा ते तुमच्या कार्यक्रमांना येत नाही, या सगळ्यामुळे पक्षाला फटका बसणार नाही का विधानसभा? ऍक्च्युली त्यांनी मला बोलवलं तर मी 100% जाईल त्यांच्या कार्यक्रमाला. मी कधीच असं केलं नाही, म्हणजे इव्हन मी दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्याही जाते कार्यक्रमला तर आपल्या पक्षातल्या का नाही जाणार, 100% जाईल. त्यांनी मला बोलवलं नाहीये आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मी त्यांना बोलवलेलं आहे पण ते आले नाहीयेत. हो, पर्वती म्हणजे जाऊ कुठे तेच मला मी विचारलं ना, मी जाऊ कुठे पर्वती सोडून. मला असं वाटतं की मी आता जवळजवळ 17-18 वर्ष राजकारणात आहे, कधीही माझ्याकडे जातीनिहाय राजकारण झालं नाही. मला माझ्या दृष्टीने सगळे सेम आहेत. माझ्या दृष्टीने त्या लोकांशी माझे संबंध हे जाती पलीकडचे सगळ्यांचे आहेत, त्यामुळे माझ्या मला नाही वाटत माझ्याकडे जातपातचं राजकारण. आता जसं तुम्ही म्हणता तसं पक्षात ना फूस लावली जाते का नाही वगैरे असं काही पर्सेप्शन नाहीये. मला असं वाटतं की इच्छुक आहेत लोक, सगळीकडे इच्छुक आहेत. आणि आता इच्छुक असणं ही काही चूक आहे का? आहेत इच्छुक, मागतात तिकीट. त्यामुळं जे काही पार्टी ठरवेल शेवटी ते सगळे ऍक्सेप्ट करते. नाही, कारण दरवेळच्या जेव्हा इलेक्शन येते ना त्यावेळेस इच्छुक त्यांचे तिकीट मागतातच ना. तर तो फटका बसायचा असता तर तो मागच्या वेळेस पण बसला असता, तो नाही बसला. वक्त से पहले नसीब से ज्यादा कुछ मिलता नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करणार. वर्षा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.